पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. एक सांगू, मला ना आज खूप छान वाटत. मलाही खूप छान वाटत. मी एक सांगू, मलाही नोकरी नक्की मिळेल. मोहिते साहेब ना खूप इम्प्रेस झाले. मला खात्री आहे नक्की मिळेल तुम्हाला हा जॉब. शांतताच मिस करत होतो मी. आज कितीतरी दिवसानंतर आपण या रूम मध्ये असे एकटे आहोत. तुम्हाला आठवते, मयू पोटात असताना तुम्ही रात्रभर माझा हात हातात घेऊन बसायचा. तेव्हा मी काहीही न बोलता ना खूप काही बोलत असायचो. एक गंमत म्हणजे तुला सगळं ऐकू यायचं. हे तसं बोलणं आपण कधी बंद केलं कळलंच नाही. कधीच नाही म्हणजे मी तरी नाही. मी सगळं बोलते तुमच्याशी आणि मला माहित आहे तुम्ही जरी सांगत नसलात ना तरी तुम्हाला सगळं ऐकू येत. तुला माहिती अश्विनी, रोज दिवस संपला ना की मी विचार करतो की दिवसभरात जे काही घडलं कोणाला सांगू असा जेव्हा मी विचार करतो ना तर तुझा चेहरा समोर येतो. खरंच? नाही म्हणजे मी प्रयत्न करतो की तुझा चेहरा समोर येऊ नये पण येतोच. अश्विनी माझ्याशी खूप भांड, तुला खूप त्रास दे, चॅलेंजेस पण दे, माझ्यावर जे करायचे ते कर. मला कधी एकट्याला सोडून जाऊ नकोस. अरे तू अजून कॉलेजला नाही गेलीस? मला वाटलं तुझा ब्रेकफास्ट झाला असेल आणि निघाली असशील. अगं आई, मी सांगितलं होतं ना तुला आम्ही शॉपिंगला जातोय. ऋतुजाचा बर्थडे आहे ना नेक्स्ट मंडेला. मग असा चेहरा पाडून का बोलतेस? कारण मला नाही जाता येणार आहे पार्टीला. का ग? पुण्यावरनं तर परत येशील तोपर्यंत, मग काय प्रॉब्लेम आहे? पुण्यावरून येईन ग मी, हे बघ ना काय येऊन बसलंय. हा एकने जाणार आहे का एका आठवड्यात? सगळं सर्च करून बघितलं पण ना काहीच उपाय काम करत नाहीये. थांब. आता सर्च वर नाही रिसर्च वर विश्वास ठेव. एकने स्टार ॲग्नेस्टार रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये हा एक आगळा वेगळा फेस वॉश बनवला. याच्यामध्ये तुळस आणि कोरफडी सारखे 5 महत्वाचे घटक आहेत. म्हणजे 5 एक्सपर्ट सोल्युशन. बघू. आणि साइड इफेक्ट अजिबात नाही. मी लगेच ट्राय करते. आई जा पळ लगेच. आई बघ ना किती छान झाला चेहरा. हो ग, ॲग्नेस्टार फेस वॉश खरंच वेगळा आहे. म्हणजे 7 दिवसात चेहऱ्यावरची पुरळ गायब होतेच
पण ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे नाहीसे होतात आणि त्वचा तुझी कशी सुंदर, तजेलदार आणि नितळ स्वच्छ झाली आहे. आई थँक्यू. मला माहित होत तुझ्याकडे ना सॉल्युशन असणार या प्रॉब्लेमचं. आता खुश आहेस ना? जा पळ. बाय बाय. अहो तुम्ही नाश्ता घ्याल ना, मी जरा बाहेर जाते. काय ग एवढ्या लवकर चाललीस? अहो पार्लर मध्ये जाण्या अगोदर मला बँकेत जायचं. बँकेत का? अकाउंट ओपन करायला. आहे की आपलं जॉईंट अकाउंट? जॉईंट अकाउंट आहे पण मला करंट अकाउंट ओपन करायचं. करंट अकाउंट कशाला हवाय तुला? अगं काय करतं तुला करंट अकाउंट मधलं? ओव्हर ड्राफ्ट करतं, ट्रान्झॅक्शन फी करते, काहीच करत नाही, का उघडतेस? अहो एकदा अकाउंट ओपन केलं की सगळ्या गोष्टी कळतील मला. आणि मला ना जीएसटी नंबर पण काढायचा आहे, म्हणजे बिझनेसच्या दृष्टीने. डायरेक्ट जीएसटी नंबर? जीएसटी नंबर कोण घेतं माहितीये का तुला? कशाला उगीच जीएसटी नंबर? अगं एवढा किती बिझनेस होतो तुझा? हा अगं 100 बिझनेस आणि 1000 खर्च आणि तामझाम, कशाला पाहिजे? कधीतरी 1000 सुद्धा होतीलच ना. अश्विनी माझा इंटरव्ह्यू खूप छान झालाय आणि मला ही नोकरी नक्की मिळेल. आणि ही नोकरी मिळाल्यानंतर मला 70,000 पगार मिळणार आहे. किती? 70,000. ते सगळं कट करून हातात 70,000. मला सांग तुझा असा किती बिझनेस होणार आहे? 7,000 तरी होईल का? हो जायगा रे सर. मला सांगा कोणत्याही गोष्टीची आपण नवीन सुरुवात करतोच ना. तुम्ही तुमचा बिझनेस मोठा केला की नाही तसा मीही करेन. आणि तशी मला सगळ्या व्यक्तींची सोबत तर आहेच. आणि एका व्यक्तीची सोबत असेल ना तर यश पटकन मिळेल. आणि ते यश फक्त माझ्या एकटीचं नाही, आपल्या सगळ्यांचं असेल. येऊ मी? थांबवला पाय सांभाळ. जरा हळू विद्युत, तेवढी काय घाई आहे? वेळच नाहीये. सबनीस स्थानासमोर लाभच्या साईट वर जायचंय, तिथे पोहोचायलाच 3 तास लागणार आहेत. आणि हो माई मला रात्री यायला उशीर होईल. डबा आणते तुम्ही. अरे कमल माई. अप्पा. अरे विद्युत हिला काल रात्रीपासून असाच त्रास होतोय रे. थंडी वाढली आहे ना त्यामुळे तिला दम्याचा अटॅक येतो. अप्पा मला का नाही सांगितलं? अरे बरं एक काम करू आपण, डॉक्टर कडे जाऊया. चल. अरे त्याची काही गरज नाहीये, थंडी वाढली की होतो मला थोडा त्रास, बरी आहे मी आता. माई मी सबनीस सरांना सांगतो आज मला यायला जमणार नाही, काही हरकत नाही, आपण डॉक्टर कडे जाऊया. तू चल. अरे तू जा कामाला, बरी आहे मी आता. आहो तुम्ही सांगा ना याला. हो विद्युत तू तू खरंच जा कामावरती. अरे मी आहे ना याच्या बरोबर. बरोबर ठीक आहे, पण तू आराम करणार आहेस. ओके. हो. आणि हो ते तुमचं काय मार्केटला वगैरे जायचं होतं ते आज कॅन्सल करा, आज घरीच थांबा. हो नक्की. अपाय तू. नक्की बरं वाटतंय का जायचंय डॉक्टरकडे? नाही नाही बरी आहे मी आता. बरं जा, तू जाऊन आतमध्ये आराम कर, हे सगळं मी आवरतो. हो. शिल्पी हे इम्पॉसिबल आहे, डॅडना कन्व्हिन्स करणं खूप अवघड आहे. तुझ्या दादाचं प्रोफाईल आवडलंय त्यांना आणि त्याच बेसिसवर त्यांनी त्याला जॉब द्यायचा ठरवलाय. नाही पण दादाला हा जॉब मिळता कामा नये, काहीही झालं तरी. तुझ्या वहिनीशी तुझी दुश्मनी आहे मी समजू शकतो, पण तुझ्या सख्या भावाशी काय प्रॉब्लेम आहे? अरे हे सगळं केल्याने अल्टिमेटली तिलाच त्रास होणार आहे ना. मग तुझ्या भावाला नाही का त्रास होणार? माझ्या भावालाही त्रास होणारच आहे, पण त्याला त्रास झालेलं बघून तिला जास्त त्रास होणार आहे.
शिल्पी, काल मी विचार करत होतो की तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी मी ह्या लोकांची किती वाईट वागतोय ज्यांना मी नीट ओळखतही नाही. डू यू इवन रिअलाइज दिस, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मी तुझ्यासाठी काही करू शकतो शिल्पी, काही. आय नो, थँक्यू सो मच. तू खरंच खूप करतोस माझ्यासाठी आणि तू खरंच माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेस. बट यू डोंट लव्ह मी, राईट? तसं नाहीये विक्रम. म्हणजे एखाद्या माणसाबद्दल कुठलीही भावना निर्माण व्हायला थोडा वेळ लागतो. मलाही वेळ हवाय विक्रम, पण एक गोष्ट नक्की आहे, पुढे जाऊन जर तुझ्याबद्दल माझ्या मनात अशी काही भावना निर्माण झाली तर मी ती लपवून नाही ठेवणार. मी ती नक्की तुला सांगेन. आणि मला खात्री आहे की हा दिवस नक्की येईल, कारण मला माहिती आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि तुझं प्रेम मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो, काही. हो ना, काहीही करू शकतोस ना. मग काहीही करून दादाला हा जॉब नको मिळू देऊस. हे बघ, एक गोष्ट जर तू तुझ्या डॅडला सांगितलीस तर दादाला हा जॉब नक्कीच मिळणार नाही. कोणती? ब्रिक्स अँड अँगल्स या कंपनीमधून दादाला काढून टाकण्यात आलं होतं. काय? हो, त्या कंपनीचा ओनर मिस्टर कार्तिक वारंग. येस, तू त्याला फोन करून विचारू शकतोस पाहिजे तर. ते साहेबांना खूप इम्प्रेस केलं काल. हा जॉब ना मला मिळालाच हवा. तुला काय वाटतं पांड्या? अरे पांड्या, लक्ष कुठे आहे तुझं? मी काय बोलतोय? लोक आहे ना बोथट विचारांची झाली. क्रिएटिव्हिटीच मिली आहे लोकांची. एक डिझाईन नाही यार. अरे कसला डिझाईन शोधतोयस? मी नवीन बिझनेस चालू केलाय डिझायनिंगचा. गंमत करते. अरे ते वहिनींचं पेज बनवायचं ना सोशल मीडियावर, तर त्यासाठी डिझाईन शोधतोय मी. काय? हा, आणि पार्लर मध्ये जाऊन फोटोग्राफी पण करायची बरं का? आणि ती मीच करणार आहे. हा, त्यासाठी डिझाईन शोधतोय रे. अरे या अश्विनीला वाटत तरी काय? काय पूर्ण भारतात चेन उघडणार आहे अश्विनी ब्युटी पार्लरच? अशाच आवेशात चालू आहे सगळं. ठीक आहे, मला आता हा जॉब मिळणारच आहे. एकदा जॉब मिळाला ना का बसेल शांत. तुला फोन आला का त्यांचा? नाही ना, अजून नाही आला. अरे त्यांनी ऍक्च्युली मला कालच जॉब द्यायला हवा होता, इतके इम्प्रेस झालेत. आवडला ना, मग येईल फोन. अरे मी तर पगार पण चेपून मागितलाय आणि मला खात्री येते देतील, कारण मंथली इन्सेंटिव्ह त्यांनी स्वतःहून ऑफर केलं मला. ग्रेट, बघूया आता वाट. मी त्यांचाच फोन आहे. बरोबर. हॅलो, ये श्रेयस वाघमारे स्पीकिंग. हांजी मॅडम, बोला ना. जी जी. काय अहो, पण का अहो, पण मॅडम त्याचा इकडे काय संबंध? नाही, एक काम करूया आपण. मी ना लगेच ऑफिसला येतो आणि मोहिते साहेबांना सगळं एक्सप्लेन करतो काय झालंय ते. अहो येतो ना. अहो सॉरी, का म्हणताय? हॅलो, काय रे, काय झालंय? ए श्रेयस, ए भाई, काय झालं? जॉब नाही मिळाला, त्यांनी रिजेक्ट केलं मला. काय सर, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी सगळी माहिती भरली. आवश्यक असलेली सगळी कागदपत्र जोडलेली आहेत. हो, ओळखपत्र सुद्धा आहे आणि ऍड्रेस प्रूफ पण जोडलाय. मॅडम, हा फॉर्म अपूर्ण आहे. सर, मी सगळी माहिती भरली आहे. तुम्हाला आमच्या बँकेत करंट अकाउंट उघडायचं ना, तर मग इंट्रोड्युसर लागेल. इंट्रोड्युसर का? पण म्हणजे एक रेफरन्स लागतो. ज्यांचं आधीपासून या बँकेत करंट अकाउंट आहे त्यांचं इंट्रोडक्शन लागतं नवीन अकाउंट ओपन करण्यासाठी. सर, माझ्या मिस्टरांचं ना ह्याच बँकेत सेव्हिंग अकाउंट आहे. सेव्हिंग नाही मॅडम, करंट अकाउंट आहे. अशांचाच रेफरन्स लागतो.
सर, पण मी इथे कुणालाच ओळखत नाही. मग विचारून बघा. बर. हॅलो प्राजू, ऐक ना, तुझं बँकेत करंट अकाउंट आहे का ग? नाही आहे. सेव्हिंग अकाउंटच आहे. मग बबन भाऊजींचं असेल ना? त्यांचं पण नाही आहे. नाही नाही, काही नाही, मी तुला करते थोड्या नंतर फोन. हा, जेनिफरला हॅलो जेनिफर, मला सांग ना, तुझं बँकेत करंट अकाउंट आहे का? नाही आहे. बरं, सेव्हिंगच आहे. ठीक आहे ठीक आहे. हो, मी करते करते नंतर तुला. सर, ज्यांचं बँकेत करंट अकाउंट असेल अशा कुणालाच ओळखत नाही आहे मी. काही होऊ शकतं का? दुसरा पर्याय आहे का याला? मॅनेजर साहेबांशी एकदा बोलून बघा ना. बरं, कुठे बसतात ते? इकडे केबिन आहे. थँक्यू. थोडा मोठा श्वास घे कमल, वाटेल बरं, मोठा श्वास घे जरा. काही घाबरण्यासारखं नाहीये, दम्याचा अटॅक आला तिला. पण तू आता कशी काय लवकर आलीस घरी? अहो, मला विद्युतने फोन केला, मला म्हणाला की अर्जंटली घरी जा. मी म्हणलं काय झालंय, तर मला काही सांगितलं नाही, म्हणून लगेच घरी आले मी. पण सकाळी तर नीट होत्या माई, अचानक कसं काय आला अटॅक? नाही, ऍक्च्युली तिला गेल्या 2 दिवसापासून त्रास होतोच आहे. आज सकाळी झाला होता, पण मग नंतर जरा वेळ आराम केला तर बरं वाटलं. मग काय बरं वाटलं तर मॅडम लगेच शेजारी निघून गेल्या अप्पे द्यायला म्हणे. अप्पे घेऊन? हो, त्या शेजारच्या मुलाला अप्पे आवडतात म्हणे हिच्या हातचे, म्हणून गेली लगेच धावत. आणि नेमकं त्यांच्या घरामध्ये रंगकाम सुरू होत. झालं, जेमतेम 10 मिनिटं बसली नसेल तिथे, पण होयचा तो त्रास झालाच. शिल्पी अक्षरशः माहितीये का, मला फक्त 5 मिनिटं डोळा लागला होता ग, तेवढ्यात गेली ही. ठीक आहे, तुम्ही आता उगाच गिल्ट घेऊ नका. मी आलीये ना आता, मी घेईन सगळी काळजी. अगं मी बरी आहे शिल्पी. तुम्ही आता बोलू नका बरं माई, त्रास होतोय ना तुम्हाला. अगं नाही, काही त्रास होते मला, आणि हे नवीन आहे का माझं दुखणं? अगं आशूला आता फोन लावला तर 2 मिनिटात येईल ती. सॉरी मॅडम, रेफरल नसेल तर तुम्ही इथे करंट अकाउंट उघडू शकत नाही. मी दुसऱ्या बँकेत जाऊन उघडू शकते का? मॅडम तुम्ही कोणत्याही बँकेत गेलात तरी नियम हाच आहे. म्हणजे मला पार्लरच्या नावाने कधीच अकाउंट ओपन करता येणार नाही का? दुसऱ्या करंट अकाउंट होल्डरचं रेफरन्स असल्याशिवाय नाही. प्लीज कम इन. येते मी. थँक्यू. अरे भाभी जी, आप यहां कैसे? जरा काम होतं म्हणून आले होते. एक मिनिट मॅडम, मिस्टर बंसल, तुम्ही यांना ओळखता? अरे बहुत अच्छी तरह से. मग तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व झाला मॅडम. प्रॉब्लेम? कैसा प्रॉब्लेम? अगं तुला विद्युतचा अचानक फोन आला आणि तू निघूनच गेलीस. आय वॉज वरीड. सगळं ठीक आहे ना? हो रे, सगळं ठीक आहे. छोट्याशा गोष्टीचा मोठा बवाल कसा करायचा ना, हे माझ्या सासूकडून शिकायला पाहिजे. ह्या सगळ्या नादामध्ये विक्रम, मला तुला नीट थँक्स पण नाही म्हणता आलं. नॉट नीडेड. या काही काय प्रॉब्लेम नाही. नाही रे, म्हणजे दादाला हा जॉब न मिळणं हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. पण ते काम तर सगळं तूच केलंस. कार्तिक वारांगला फोन केल्यावरती डॅडला कन्व्हिन्स करायची गरजच पडली नाही, सगळं आपाप होऊन गेलं. मी इथे इतक्या घाईघाईने आले, माझ्या सासूची काळजी दाखवली, तर त्यांना काय, त्यांना त्यांच्या मुलीचंच कौतुक आहे. ते काय नाही, आता एक व्यवस्थित चान्स बघून चांगला झटका दिलाच पाहिजे यांना. अश्विनीपेक्षा शिल्पी कशी बेटर आहे हे दाखवलंच पाहिजे त्यांना. भाभीजी, भाभीजी, आप गलती कर रही है. बंसल सर,
मी माझ्या पार्लर साठी इंट्रोड्युसर म्हणून तुमची सही नाही घेऊ शकत. जिद नाही करते बेटा. माफ कीजिए भाभी जी, मेरे मुंह से बेटा निकल गया, लेकिन देखा जाए तो आप उम्र में मुझसे काफी छोटी है और तजुर्बा भी कम है आपको. बिजनेस करता ना पर्सनल गोष्ट मध्ये मध्ये नाही आणायचा, त्याच्यानी नुकसानच होते. भाभी जी, मेरी एक साइन लेने से आपका कोई नुकसान नहीं होने वाला. बंसल सर, तुम्हाला माहिती आहे मी तुमची मदत नाही घेऊ शकत. कारण मी तुमच्या हस्बंडचा बेइज्जती केला? मेरी उस बात का आपने गलत मतलब निकाला है. मेरा कहने का ऐसा कोई इरादा नहीं था. मैंने आपको ये बात उस वक्त भी बोली थी. आई रिस्पेक्ट यूर फीलिंग्स भाभी जी, और इसके बाद श्रेयस वाघमारे के बारे में मैं कुछ भी गलत नहीं बोलूंगा जिससे आपको बुरा लगे. मगर एक बात बोलूं, दूसरा कोणी असता ना तो मी माझा रेफरन्स दिलात नसता. आप सभी लोग अच्छे हैं इसके लिए मैंने अपना रेफरेंस दिया. देखिए, मैं संबंध खराब नहीं करना चाहता. मी माझे शब्द वापिस घेतो. माझ्यावर थोड़ा सा यकीन दाखवा. भाभी जी, मेरी हमेशा से इच्छा थी कि आप कुछ काम कर लीजिए. आई एम वेरी हैप्पी कि आपने बिजनेस शुरू किया है. माझ्यामुळे तुम्हाला बिजनेस मध्ये काय पण हेल्प होणार असेल तो मला खूप खुशी होईल.